राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती येथील निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालंय. मराठवाड्यात बंडखोरी चर्चेत आहे, तर नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात 16, अमरावती 23, नागपूरमध्ये 22, कोकणात 8 तर औरंगाबादमध्ये 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आजपासून पुणे शहरात G20 परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पार पडलं. गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याबरोबरच दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणं, गुंतवणूकदारांसाठी अशा सुविधांचा पर्याय उपलब्ध करून देणं, त्यासाठी आवश्यक आर्थिक गुंतवणूक आणणं या उद्देशाने G20 सदस्य देश आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप यामध्ये या परिषदेत चर्चा होणार आहे. JW मॅरिट हॉटेलमध्ये 16 आणि 17 जानेवारीला G20 परिषद पार पडते. पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा जाब विचारल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. परंतु संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नाही, तसेच माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय असं सिकंदर शेख यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये सासू सुनेच्या नात्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या सुनेला सासूने आपली एक किडनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयाने सुनेचे प्राण वाचले असून सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. योगिता संजय जयस्वाल असं सुनेचं नाव आहे, तर रत्नाबाई रमेश जयस्वाल असं सुनेला किडनी दिलेल्या सासूबाईंचं नाव आहे. नेहमी सासू सुनेच्या भांडणांची प्रकरणं समोर येत असतात, मात्र सासू सुनेच्या प्रेमाची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी आता मेघालयातील विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं असून त्या दृष्टीने त्या 18 जानेवारी रोजी मेघालयाला भेट देतील. या दौऱ्यात त्या उत्तर गारो हिल्स जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत. डिसेंबर महिन्यातही त्या मेघालयाच्या भेटीला गेल्या होत्या. राजधानी दिल्लीला आज थंडीच्या लाटेचा सामना करावा लागला असून या शहरातील तापमान आता 1.4 अंश सेल्सिअस इतकं खाली गेलंय. हवामान विभागाने यापूर्वी 17-18 जानेवारीपर्यंत दिल्लीत थंडीची लाट येण्याची ऑरेंज वॉर्निंग जारी केली होती. त्यानुसार हवामान खात्याचं हे भाकीत खरं ठरलंय. दरम्यान दिल्लीत 5 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत तीव्र थंडीची लाट आली. जर्मनीच्या वादग्रस्त संरक्षण मंत्री क्रिस्टाईन लामरेच यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. जर्मनीच्या संरक्षण दलाचे आधुनिकीकरण आणि युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पुरवण्याच्या त्यांच्या निर्णयावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला सुरुवात झाली होती. December 2022 भारताची निर्यात 12.2% घसरून ती 34.48 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजे सन 2021 डिसेंबर महिन्यात ही निर्यात 39.27 अब्ज डॉलर्स इतकी होती असं वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलंय. December 2022 आयात देखील घसरून 58.24 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 60.33 अब्ज डॉलर्स इतकी होती. SS राजमौलीचा RRR हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्यानंतर आता या सिनेमाने जगभरातील सिनेमांना मागे टाकत क्रिटिक्स चॉईस अवॉर्डवर आपलं नाव कोरलंय. RRR हा परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलाय. आगामी काळात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलाय. या मालिकेसाठी मुंबईचा रणजीपटू सरफराज खान याची निवड निश्चित मानली जात होती, मात्र त्याला संघात स्थान मिळालं नाहीये. भारतीय संघाचा बांगलादेश दौरा निश्चित झाला होता तेव्हा निवड समितीने मला संघात स्थान मिळेल असं सांगितलं होतं, मात्र संघ जाहीर झाल्यावर मला त्यात स्थान नसल्याचं दिसून आल्याने काहीसा निराश झालोय अशा शब्दात मुंबईचा रणजीपटू सरफराज खान यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. त्यानंतर आताही माझ्यासोबत असंच घडतंय, परंतु आणखी सातत्याने धावा करण्याचं लक्ष मी ठेवलं असून येत्या काळात संधी मिळेल असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.